हरिभक्त पारायण श्री आत्माराम नरसू कदम यांचे हृदयविकाराने दुःखद निधन. इस्लामपूर दिनांक 16 घबकवाडी तालुका वाळवा येथील प्रगतशील शेतकरी ज्येष्ठ नागरिक ओझरडे गावचे माजी उपसरपंच हभप आत्माराम उर्फ रघुनाथ नरसू कदम यांचे काल अचानक हृदयविकाराच्या आजाराने दुःखद निधन झाले. त्यांचे वय 92 वर्ष होते. त्यांच्या पश्चात 3 मुले 2 मुली भाऊ सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षा विसर्जन विधी शुक्रवार दिनांक 18/9/2020 रोजी सकाळी 9 वाजता घबकवाडी येथे आहे. श्री आत्माराम नरसू कदम यांनी उत्तम पद्धतीची शेती केली असून ग्रामीण भागातील घबकवाडी सारख्या छोट्याशा गावात गुहाळ घर व पिठाची मोठी गिरणी सुरू केली होती. नेहमी हसतमुख चेहऱ्याने आपल्या सर्वांशी मनमोकळ्याने बोलत असत. स्वर्गीय लोकनेते आदरणीय राजाराम बापू पाटील यांचे ते अत्यंत जवळचे कार्यकर्ते होते. तसेच तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील श्री गुरु बाळासाहेब महाराज देऊळकर यांचे ते अनुग्रहित होते. घबकवाडी गावचे माजी सरपंच श्री विनायकराव कदम यांचे वडील व विद्यमान उपसरपंच प्रमोद कदम यांचे ते चुलते होते. आदरणीय अण्णांच्या अचानक जाण्याने गावातील सांप्रदायिक सामाजिक क्षेत्राची हानी झाली आहे. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.